अनेक वादांनंतर आणि अडचणींनंतर अखेर भानवज येथील जाधव कुटुंबियांच्या जमीन मोजणीला भूमी अभिलेख मुहूर्त मिळाला आहे. खोपोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक असलेले महादू धोंडू जाधव यांचे जमीन मिळकतीबाबतचे प्रकरण हे खालापूर दिवाणी न्यायालयामध्ये 20 जानेवारी 2018 रोजी वाटप आदेश झाले. यानंतर महादू जाधव यांनी रीतसर फी भूमी अभिलेख कार्यालयात भरली होती. काही दिवसांनंतर भूमी अभिलेख टीमकडून भानवज येथील जमिनीची शांततेत मोजणी देखील पार पडली. भानवज हद्दीत महादू जाधव व त्यांच्या नातेवाईकांची वडिलोपार्जित जमीन मिळकत आहे. या मिळकतीसंदर्भात न्यायालयामध्ये 18 फेब्रुवारी रोजी निकाल लागला आणि यानंतर भूमी अभिलेख कार्यालयात मोजणी फी भरूनही मोजणी उशिरा होत होती. यावेळी 2 मे 2018 रोजी मोजणी करणाऱ्यांना काही कारणास्तव परतावे लागले होते. याबाबत खोपोली पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली. यावेळी जाधव कुटुंबातच धुसफूस सुरू असल्याने मोजणी ही लांबणीवर पडली होती. परंतु गुरुवार 31 मे 2018 रोजी भूमी अभिलेख खात्याचे MS अवधूत विलास नडे, CTS क्लार्क दिलीप दत्तात्रेय कदम व त्यांच्या टीमने सकाळी 11 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत जमिनीची मोजणी केली. यावेळी मोहन जाधव व त्यांचे कुटुंबीय बहीण रुक्मिणी नामदेव पवार, चंद्रभागा राम पवार व इतर कुटुंबीय हे यावेळी उपस्थित होते. यावेळी भानवज येथील जमीन मोजणी ही सुरळीत पार पडली असून याविषयी मोहन जाधव यांनी लोकींशी बातचीत केली असून या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला आहे आमचे खोपोली रायगडचे प्रतिनिधी नवज्योत पिंगळे यांनी. हां बोला. हां, आमचा 1997 सालापासून कोर्ट मॅटर आजपर्यंत 2018 पर्यंत होता. तो आमच्या बाजूने निकाल 2 वेळा लागला. त्यानंतर आज तारीख रोजी आज मोजणीला इथे सिटी सर्वेवाले आलेले आहेत. सिटी सर्वेवाले आलेले आहेत, त्याप्रमाणे मोजणी चालू आहे. त्यात आम्हाला समाधान. आज आमच्या बाजूने निर्णय लागून 2 वेळा ही मोजणी रद्द झाली, कारण अपोजिट पार्टी असल्यामुळे त्यांनी सर्वे करून दिला नाही. पण आज आम्हाला पोलीस बंदोबस्त घेऊन ही मोजणी करावी लागली. बंदोबस्त घ्यावा लागला, कारण त्यांनी 3 वेळा मोजणीला त्यांना नोटीस देऊनसुद्धा ते हजर राहिले नाहीत. आणि जेव्हा मोजणी आली तेव्हा त्यांनी सांगितलं का आम्हाला मोजणीचे लेटर भेटले आणि त्यामुळे तुम्ही काय करू नका आहे. तरी त्यांनी जाणून बुजून परत आमच्याशी भांडणं केली आणि त्या भांडणामुळे आम्हाला हे माघारपाली घ्यावी लागली. आणि माघारपाली घेऊन शेनी त्यासाठी आम्हाला परत 2 तारखा भेटून 3 तारखेला आम्ही पोलीस बंदोबस्त मागून घेतला आणि त्यामुळे आज मिळालेला आहे. त्यामुळे आज मोजणी सुरक्षितपणे चालू आहे.